पंडित जवाहरलाल नेहरूंची चूक अजूनही मराठी माणूस कर्नाटकच्या सीमेवरचा व कर्नाटक राज्यामध्ये इच्छा नसताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी राज्य पुनर्रचना आयोगाच्या माध्यमातून केलेली चूक आजही त्रासदायक ठरत आहे। यानंतर अनेक वर्ष हा संघर्ष असाच सुरू होता। आता मात्र सुप्रीम कोर्टामध्ये हा सीमावादाचा संघर्ष हा निर्णयासाठी प्रलंबित आहे। 40 गावाच्या संदर्भात जर दोन्ही राज्य सकारात्मक असतील तर निश्चितपणे या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट दोन्हीही राज्याचं दोन्हीही विभागातील जनतेचं एकमत ऐकून घेईल आणि त्यानंतर आपला सकारात्मक निर्णय देईल। शेवटी प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे। हा प्रश्न सोडवायचा असेल तर सुप्रीम कोर्टात आपल्याला जावंच लागेल। कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादाचा जो प्रश्न आहे, जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेव्हा निर्माण केला, तो प्रश्न आता सुप्रीम कोर्टातूनच सोडवता येईल। नाही केलं तरी वाईट काय? शेवटी इथं असणारा जो मराठी माणूस आहे, जो कर्नाटकमध्ये गेला आहे, त्याला महाराष्ट्रात यावं असं वाटतंच ना। मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जेव्हा नेत्यांना भेटलो, त्यांची तीव्रता पाहिल्यावर मलाही आनंद झाला की त्यांना आजही वाटतं की आम्ही महाराष्ट्राचा भाग झालो पाहिजे, आम्ही महाराष्ट्रात आलो पाहिजे आणि पंडित नेहरूच्या चुकीचं प्रायश्चित्त त्यांना घ्यावं लागतं। दत गावातील ज्या ग्रामपंचायती तिकडे जाण्यासाठी इच्छुक असेल तरीही प्रश्न तसा सुटणार नाही, कारण शेवटी सुप्रीम कोर्ट हे विचारेल की जसं यांना जायची इच्छा आहे तसं कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या शेकडो ग्रामपंचायती आहे की ज्यांना इथे यायची आवश्यकता आहे, मग याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला योग्य समितीच्या माध्यमातून करावा लागेल। मला असं वाटतं की मदत करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार एवढी मदत ही देशातल्या कोणत्याही राज्यात होत नाही। देशामध्ये महाराष्ट्र हा मदतीमध्ये नेहमीच पुढे राहिला आहे। महाराष्ट्राची आर्थिक सुबत्ता संपन्नताही आहे आणि मदत करण्यामध्ये कधीही कमी पडला नाही आहे। आणि म्हणून अशी कारणं जर सांगून कोणी ठराव करत असेल तर मला वाटतं आश्चर्यजनक आहे।